महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष आदर्श शिक्षक डॉक्टर संतोष सिद्धार्थ कदम सर यांना लोकराजा शाहू महाराज पुरस्कार 2024 प्रदान. वाल्नेसवाडी पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कवठेमाकळ तालुक्यातील दुदेभावी या गावचा वारसा जपत आयुष्य आजमवायला सांगलीमध्ये आलेल्या कदम कुटुंबियांनी संघर्षावर मात करीत आयुष्य घडवले. डॉक्टर संतोष सिद्धार्थ कदम यांचे पूर्ण बालपण शिक्षण सांगलीत झाले. संतोष सरांनी आतापर्यंत MA MEd ते MSW मानवाधिकारपर्यंत 15 डिग्र्या घेतल्या असून आज देखील ते BSc शिक्षण घेतात. नोकरी 10/12/2001 प्रथम कवठेमाकळ तालुक्यात नोकरीला सुरुवात करून आजमितीला जिल्हा परिषद शाळा धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सध्या कार्यरत आहेत. शैक्षणिक पिढी सक्षम करण्याबरोबरच आपण समाजाचं देणं लागतो या उक्तीला अनुसरून अनेक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय उपक्रम राबवले. आपल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब शिक्षक महासंघ सांगलीची धुरा सांभाळत गेली 24 वर्ष शैक्षणिक सेवेबरोबर संघटनेची एकनिष्ठपणे कार्य करीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली येथे 5 वर्ष जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर सुविद्य पत्नीची साथ मिळते. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून हिरकणी न्यूज आयोजित लोकराजा शाहू महाराज पुरस्कार 2024 जाहीर करून निवडपत्र प्रदान केले होते. तसेच सदरचा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे माजी मंत्री पुंडलिक भाऊ जाधव तसेच हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर सिनियर अभिनेत्री सायली पाटील सिनियर अभिनेत्री शिवकन्या तोडकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब ॲडव्होकेट सुशीला घाडगे पवार ॲडव्होकेट किरण जाधव सुप्रसिद्ध व्याख्याते तोहित मुजावर सर हिरकणी न्यूज मीडियाच्या संचालिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर आयुष्मान प्राध्यापक संतोष सिद्धार्थ यांच्या निवडीमुळे सामाजिक शैक्षणिक शासकीय गाव शहर पातळीवर अभिनंदन होत आहे. एबी न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून निर्भीड पत्रकार रोहित जाधव.